जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो माझं नाव सूर्या सर आणि मी स्वागत करीत आहोत या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र लॉ सिटी फाईव्ह इयर्स बरं का मित्रांनो जर तुम्ही तुमचा करिअर बनवणार आहोत लॉ फील्डमध्ये किंवा मी म्हणू शकतो कायदा कानून आणि विधीमध्ये तर मित्रांनो एल एल बी ही जी डिग्री आहे तुम्ही बारावी नंतर देखील करू शकता पण यासाठी तुम्हाला पाच वर्ष द्यायला हवी तर महाराष्ट्र लॉ सिटी फायव्ह इयर्स नेमकी देखील हाय काय याबद्दल कम्प्लीट इन्फॉर्मेशन आपण मराठीमध्ये बघणार आहोत तर या व्हिडिओला शेवटपर्यंत बघून घ्या गाईज आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा बरं आपण काय काय बघणार आहोत आपण बोलणार आहोत इलिजिबिलिटी क्रायटेरियाबद्दल म्हणजेच जे पण अर्जदार असतील त्यांच्यासाठी अटी काय असेल किंवा तुम्ही जर महाराष्ट्र लॉ सिटीसाठी प्रिपरेशन करताय जर तुम्हाला एक्झाम द्यायची आहे तर त्यासाठी कंडिशन्स काय काय आहेत पेपर पॅटर्न कसा असेल कट ऑफ काय असतील विथ रिस्पेक्ट टू ऑल द टॉप कॉलेजेस म्हणजे जेवढे पण टॉप कॉलेजेस आहेत ते कोणत्या स्कोरवर तुम्हाला प्रवेश देतील सिलेक्शन प्रोसेस काय असेल म्हणजेच जर एखाद्या कॉलेजमध्ये तुमचा सिलेक्शन झालाय तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुम्ही कसे त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणार आहोत आणि तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत याबद्दल पण आपण या, या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर विसरू नका ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला बरं पुढे जाण्या अगोदर मित्रांनो आम्ही एक सुद्धा लॉन्च केली आहे जर तुम्ही थ्री इयर्स किंवा फायव्ह साठी प्रिपरेशन करत आहात तुम्ही याच्यासोबतच जर दुसरी वेगळी साठी पण प्रिपरेशन करत आहात लाईक स्लॅट एल सॅट आयलेट डीएलएल बी लॉ किंवा एनएमआयएमएस लॅट तरी देखील तुम्ही आमच्यासोबत प्रिपरेशन करू शकता तुम्ही आमचे लाईव्ह बॅचेस जॉईन करू शकता तुम्ही आमचे प्री रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा घेऊ शकता किंवा मॉकटेस्ट सुद्धा देऊ शकता तर कॉल करा या नंबरवर आणि तुमचे जे पण काही डाऊट्स असतील तुम्ही सॉल्व्ह करून घेऊ शकता आणि जर देखील तुम्हाला प्रिपरेशनसाठी मटेरियल हवेत तर मित्रांनो तुम्ही या वेबसाईटवर विजिट करू शकता मॅन्युअर डॉट कॉम स्लॅश लॉ एंट्रन्स बरं एम एच लॉ टी नेमकी म्हणजे काय तर सीईटी स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल कमिशनर स्टेट सीईटी सेल म्हणजेच ही जी ऑथॉरिटी आहे प्रत्येक वर्षी लॉ सीईटी कंडक्ट करते आणि कशासाठी फॉर ॲडमिशन टू फाईव्ह इयर्स फुल टाइम अंडर ग्रॅज्युएट डिग्री कोर्स म्हणजेच पाच वर्षाचे जे विधी प्रोग्राम आहे त्याच्या पदवीसाठी तुम्हाला प्रिपरेशन करायला हवं कारण की तुम्हाला विधीमध्ये तुमचा करिअर बनवायचा आहे यामध्ये तुम्हाला दोन डिग्री भेटणार फर्स्ट म्हणजे तर बॅचलर ऑफ आर्ट्स आणि त्यानंतर तुम्हाला डिग्री भेटणार एल एल बीची ज्याला म्हणतात आपण बॅचलर ऑफ लेजिस्लेटिव्ह लॉ बरं तर किती कॉलेजेस आहेत जवळपास महाराष्ट्रात एकशे तीस प्लस कॉलेजेस आहेत आणि जर आपल्याला कॉम्पिटिशनबद्दल बोलायचंय तर प्रत्येक वर्षी पंचवीस हजारांपेक्षा जास्त कॅन्डिडेट रजिस्टर करतात या एक्झामसाठी तर माझं म्हणणं हेच आहे की कॉम्पिटिशन प्रत्येक वर्षी अवघड होत चाललाय आहे मित्रांनो तुम्हाला जर प्रिपरेशन करायचं आहे तर तुम्हाला फक्त टार्गेट करायचे आहेत काहीतरी टॉप कॉलेजेस आणि त्यांसाठी तुम्हाला शंभर ते एकशे वीसच्या पुढील मार्क्स आणावे लागतील आणि का तुम्हाला महाराष्ट्र लॉ सिटीसाठी प्रिपरेशन आहे कारण की तुम्हाला भारतातली टॉप कॉलेजेस हवीत पण एनएलयूज नको कारण एनएल्यूजमध्ये फी स्ट्रक्चर खूप जास्त आहेत आणि तेवढी फीस, फीस देण्याऐवजी जर आम्हाला असे काहीतरी टॉप कॉलेजेस भेटले जिथे फीस पण कमी असेल आणि प्लेसमेंट पण चांगले होतील तर आम्हाला ते परवडणार तर मित्रांनो आपण याबद्दल सर्व माहिती गोळा करणार आहोत इलिजिबिलिटी क्रायटेरिया बरं काय अटी असू शकतात क्वालिफिकेशन तुम्ही बारावी पास असू शकता किंवा दहावीनंतर तुम्ही कोणताही डिप्लोमा जर कोर्स केला असेल तरी तुम्ही यासाठी इलिजिबल आहात तर त्यासाठी जर तुम्ही जनरल कॅटेगरीमधून किंवा ओपन कॅटेगरीमधून तुम्ही डब्ल्यू एस म्हणजेच आर्थिक दुर्बल घटकातून येतात तर तुम्हाला बारावीत पंचेचाळीस टक्के हवेत बेचाळीस टक्के जर तुम्ही व्ही जे एन टी एसबीसी किंवा ओबीसी म्हणजेच विमुक्त जाती विशेष मागास प्रवाहातील स्टुडंट असताल तर तुम्हाला बेचाळीस टक्के हवेत आणि चाळीस टक्के हवेत जर तुम्ही एस सी किंवा एस टी कास्टमधून असेल म्हणजेच अनुसूचित जाती किंवा जमाती तसेच तुम्ही जर बारावी देखील देत असाल तरी तुम्ही इलिजिबल आहात म्हणजेच तुमची परीक्षा सुद्धा येणार आहे आणि ती येणार उदाहरणार्थ अप्रिल मंथमध्ये आणि जर सीई टी जूनमध्ये देखील असतील किंवा सी टी यापेक्षा लवकर जर होत असतील तरी तुम्ही देऊ शकता आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाईज इथे एज क्रायटेरिया काहीच नाही आहे म्हणजे तुमची एज जरी किती असेल तुम्ही नंतर तुम्ही काहीच शिक्षण घेतलं नाही आहे तुम्ही व्यवसाय करताय किंवा तुम्ही नोकरी करताय तुम्हाला पाच वर्ष गेलीत किंवा दहा वर्ष गेलीत आणि तुमची फक्त बारावीच झाली आहे तरी देखील तुम्ही यासाठी प्रिपरेशन करू शकता म्हणजेच जर तुम्हाला लॉमध्ये करिअर बनवायचं असेल तर तुमच्यासाठी एज इज जस्ट अ नंबर इथे एज क्रायटेरिया काहीच नाही आणि ह्याच गोष्टीचा खूप फायदा आहे काही तुम्ही कधी पण लॉसाठी तयारी करू शकता आता आपण बघणार आहोत पेपर पॅटर्न बरं तर एकशे पन्नास प्रश्न पडतील आणि अवधी असणार तुम्हाला फक्त एकशे वीस मिनिट म्हणजे तुम्हाला वेळ कमी आहे आणि प्रश्न जास्त आहेत तर त्यासाठी तुम्हाला इथं स्पीड चांगली वाढवावी लागणार एक्झामचा मोड जे असतो कम्प्लिटली ऑनलाईन असणार आहे म्हणजे कम्प्युटर बेस्ड तुमची एक्झाम असणार तुम्हाला एखादा सेंटर निवडायला हवा ठीक आहे तुम्ही जेव्हा फॉर्म भरताल तेव्हा तुम्ही तीन सेंटर तुम्ही देणार आहात समजा की आता मी सेंटर देतो आहे पहिला मुंबईतून दुसरा देतो आहे मी पुण्यातून आणि तिसरा देतो आहे मी नागपूरमधून तर काय असणार मित्रांनो मला मुंबईमधील कोणती पण एक कॉलेज भेटणार तो असणार माझा वेनो मला तिथं जायला हवं आणि त्या कॉलेजमध्ये जाऊन मला कम्प्युटर बेस्ड कम्प्युटरच्या समोर बसून मला एक्झाम द्यायला हवी तर मीडियम आहे इंग्लिश आणि मराठी म्हणजेच तुमचे जेवढे काही क्वेश्चन्स आहेत जेवढे काही प्रश्न आहेत ते सगळे इंग्लिश लँग्वेजमध्ये भेटणार किंवा तुम्हाला भेटणार सगळे मराठी लँग्वेजमध्ये जर मराठी तुम्ही सिलेक्ट करत असाल तर तुम्हाला फक्त इंग्लिश सोडून बाकी सर्व क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला मराठीमध्ये पडतील बरंच तर आता यात काय काय सेक्शन असणार आहेत किंवा काय काय घटक असणार आहेत तर तुम्हाला यात दहा क्वेश्चन असणार आहे मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूडमधून म्हणजे तुमची गणितमध्ये किती योग्यता आहे ती बघायलासाठी दहा मार्क्स दहा प्रश्न पडतील इंग्लिश कशी आहे त्यासाठी तुम्हाला तीस क्वेश्चन पडतील लॉजिकल आणि अनालिटिकल रिझनिंग म्हणजेच तार्किक तर्कबद्दल क्वेश्चन येतील जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स सामान्य ज्ञान व चालू घडामोडी आता या चालू घडामोडी म्हणजे पूर्ण वर्षाची असेल एका वर्षाची पूर्ण चालू घडामोडी लिगल रिझनिंग म्हणजेच कायदेशीर योग्यता व कायदेशीर तर्क जवळपास तुम्हाला दीडशे प्रश्न सॉल्व करायचे आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही गाईज की इथे नो नेगेटिव मार्किंग सिस्टम आहे म्हणजे तुमच्या प्रत्येक क्वेश्चनला एक मार्क भेटणार आहे जरी तुमचं उत्तर चुकला असेल तर तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे म्हणजे तिथे असणार झिरो म्हणजे तुम्ही जेवढे क्वेश्चन्स आहेत दीडशेचे दीडशे क्वेश्चन तुम्ही सॉल्व करू शकता इथे तर ह्या दीडशे पैकी तुम्हाला आणायचे आहेत एकशे वीस ते एकशे पंचवीस मार्क का कारण की तुम्हाला हवीत इंडियाची टॉप कॉलेज तर त्याबद्दल आपण बोलणार आहोत म्हणजेच एक्सपेक्टेड कट ऑफ काय आणायला हवेत सर्वात जुनी आणि सर्वात मोठी कॉलेज किंवा सर्वात फेमस कॉलेज म्हणजे गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबई जी एल सी त्यासाठी जर तुम्ही महाराष्ट्राचे स्टुडंट असाल किंवा तुम्ही कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला हे सगळे स्कोर आणायला हवेत ठीक आहे आणि जर तुम्ही आउट ऑफ महाराष्ट्र स्टुडंट असाल तर तुम्हाला एकशे अठ्ठावीस ते एकशे तीस प्लस तुम्हाला स्कोअर आणायला हवं त्यानंतर पुण्याची बेस्ट कॉलेज म्हणजे आय एल एस लॉ कॉलेज एस वी के एम प्रवीण गांधी लॉ कॉलेज नवलमल फिरोदिया पुण्यात आहे युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई रिजवी लॉ कॉलेज एक मायनॉरिटी कॉलेज आहे मराठवाडा मित्रमंडळ शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज पुण्यामध्ये पीपल एज्युकेशन सोसायटी ॲडव्होकेट बालासाहेब आपटे युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई स्कूल ऑफ लॉ ठाणे सब कॅम्पस किंवा तुम्ही ट्राय करू शकता डी वाय पाटील तर मित्रांनो इथे मी तुम्हाला दहा कॉलेजेस मेन्शन केले आहेत आणि त्यांचे एक्सपेक्टेड कट ऑफसुद्धा की तुम्हाला किती मार्क्स आणायला हवेत जर तुम्हाला इथे प्रवेश पाहिजे तर या स्लाईडचा एक फोटो काढून घ्या ही तुम्हाला मदत करतील तुमच्या प्रिपरेशनच्या वेळेस कारण तुम्हाला टार्गेट करायला हवी ही सर्व टॉप कॉलेजेस बरं आता आपण बोलणार आहोत सिलेक्शन प्रोसेस म्हणजेच जर तुम्ही एक्झाम दिली आता तुम्हाला त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये जायचं आहे पण तुम्ही कसे जाणार तर त्यासाठी एक प्रोसिजर असतो आणि त्याला म्हणतो आपण सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजेच तुमची प्रवेश प्रक्रिया कशी असणार आहे तर तुम्हाला सगळ्यात पहिला रजिस्टर करावं लागेल आणि हे होणार ऑनलाईन तेव्हा तुम्हाला तुमची प्रोफाईल बनवायला हवी आणि तिथे तुम्हाला सर्व डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड करायला हवेत त्यानंतर तुम्ही तुमचा प्रेफरन्स चूज करू शकता म्हणजेच तुम्हाला प्रेफरन्स सिलेक्ट करायचे आहेत की मला कोणती कॉलेज हवी समजा तुम्ही पहिली कॉलेज बघताय जी एल सी मुंबई आणि दुसरं ऑप्शन तुम्ही दिलाय आय एल एस पुणे तिसरा दिला तुम्ही शंकरराव चव्हाण कॉलेज आणि चौथा दिला तुम्ही डी वाय पाटील बरं आता तुम्ही काय करणार की तुम्हाला जे मार्क्स भेटलेत समजा तुम्हाला भेटले एकशे वीसच्या वरती मार्क्स भेटलेत आता तुम्हाला सीट हवी जी एल सीमध्ये तर काय होणार ऑथॉरिटी एक सीट अलॉटमेंट रिलीज करणार तर त्यात काय असणार की तुम्हाला सीट अलॉट होणार समजा तुम्हाला सी पाहिजे पण तुम्हाला भेटली आय एल एस तर तुम्ही काय करणार तुम्ही सेकंड राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकता आणि तिथे देखील तुम्ही परत तुमचे ऑप्शन्स टाकू शकता की मला सी हवी शंकरराव चव्हाण डी वाय पाटील आणि हा जो ऑप्शन आहे हा परत खाली देखील येईल तर सेकंड राऊंडमध्ये जर तुम्हाला सी भेटली तर तुम्ही काय करू शकता तिथे फ्रीज हा एक ऑप्शन असतो म्हणजे तुम्ही त्या कॉलेजला सिलेक्ट करू शकता तुम्हाला जर पुढे राऊंडमध्ये जायचं असेल तर तुम्ही फ्लोट करू शकता जसं की मी इथं आयलेस भेटली पण मला नको हवी म्हणून मी सेकंड राऊंडमध्ये पार्टिसिपेट केला तर त्यावेळेस मी सिलेक्ट केला होता फ्लोट आता मला जर कॉलेज भेटली किंवा फर्स्ट राऊंडमध्ये पण तुम्हाला जी एल सी भेटली तर तुम्ही फ्रीज करू शकता त्याचाच अर्थ आहे ॲक्सेप्ट आणि रिफ्यूज जर हवी तर ॲक्सेप्ट करा जर नको तर रिफ्यूज करा त्यानंतर तुम्हाला तो सीट अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायला हवा तिथं तुम्हाला एक फीस पे करायची आहे आणि त्याला म्हणतो आपण सीट ॲक्सेप्टन्स फीस म्हणजे ही सीट मी घेतली आहे आणि मला ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे तर ऑनलाईन एक फीस असणार ती असणार तुमची हजार रुपयाची आणि त्यानंतर शेवटचं एक काम तुमचा की तुम्हाला त्या कॉलेजला व्हिजिट करायचं आहे आणि तिथं तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे आहेत आणि त्याला म्हणतो आपण ॲडमिशन रिपोर्टिंग सेंटर म्हणजे तुम्हाला जी कॉलेज भेटली तुम्हाला जी एल सी भेटली तर जी एल सीला जायचं आहे तुम्हाला आणि सर्व डॉक्युमेंट जे आहे ते व्हेरीफाय करून तुमचं ॲडमिशन नक्की करायचं आहे तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत टॉप कॉलेजेस टॉप कॉलेजेसमध्ये आपण जसं की बघितलं आहे जी एल सी मुंबई आय एल एस पुणे प्रवीण गांधी नवलमल फिरोदिया रिझवी मराठवाडा मित्रमंडळ शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज वसंतराव पवार लॉ कॉलेज आनंद गुरुकुल ठाणे ॲडव्होकेट बालासाहेब आपटे कॉलेज डी वाय पाटील कॉलेज नेरूल नवजीवन कॉलेज नाशिकमध्ये खान्देश कॉलेज ऑफ एज्युकेशन सोसायटी एस एस मनियार कॉलेज जलगावमध्ये मॉडर्न लॉ कॉलेज पुणे आय टी यू नागपूर खूप चांगले कॉलेज मित्रांनो एम पी लॉ कॉलेज मानिकचंद पहाडे लॉ कॉलेज औरंगाबादमध्ये आणि ह्याची फी स्ट्रक्चर खूप कमी आहे मित्रांनो जर आपण फी स्ट्रक्चरबद्दल बोलूया तर इथे जे फी स्ट्रक्चर आहे जर तुम्ही जी एल सी मुंबईची बघताय तुम्हाला प्रत्येक वर्षी फक्त सहा हजार ही ओपन कॅटेगरीला फीस असणार आहे म्हणजे तुमचे पाच वर्ष म्हणजे फक्त तीस हजार आणि मी का म्हणतोय की तुम्हाला महाराष्ट्राच्या टॉप कॉलेजेस टार्गेट करायचे आहेत तुम्हाला एन्युल्यू जर नाही बघायचं एन्युल्यू का नाही बघायचं एनएल्यूची फीस म्हणजे तुमचे पाच वर्ष तुम्ही दहा ते बारा लाख इथे खर्च करणार आहोत पाच वर्ष आणि इथे तुम्ही पाच वर्षासाठी तीस हजार ते मॅक्सिमम साठ हजारपर्यंत किंवा एक लाख पर्यंत तुम्ही खर्च करणार आहोत पाच वर्षासाठी जर प्रायव्हेट असेल तर तुम्ही एक ते दोन लाख खर्च करणार पण ह्याच्यापेक्षा जास्त नाही तर मित्रांनो फीस खूप कमी आहे आणि कॉलेजेस खूप छान छान आहे तर त्या हिशोबाने तुम्ही प्रिपेरेशन करू शकता त्यासाठी तुम्हाला कट ऑफ क्लिअर करावं लागेल आणि कट ऑफसाठी मी तुम्हाला सांगितले की तुम्हाला दीडशेपैकी एकशे वीसच्या पुढे मार्क्स आणायचे आहेत तर मित्रांनो आपण आता बघणार आहोत की तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत तर इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स म्हणजे सर्वात पहिलं तुमचं ॲडमिट कार्ड जर तुम्ही महाराष्ट्र लॉ सिटी फायव्ह इयर्ससाठी तयारी करतायत तुम्ही फॉर्म भरलाय तुम्हाला जे ॲडमिट कार्ड भेटलाय त्याची तुम्हाला एक कॉपी ठेवायची आहे सीई टीची मार्कशीट किंवा स्कोर कार्ड तुम्हाला जे स्कोर भेटलाय सपोज तुम्हाला एकशे वीस भेटलाय त्याची कॉपी कॉपी ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे तुम्ही सीईटी टीसाठी अर्ज दिलाय त्याची एक कॉपी त्यानंतर क्लास टेन्थ म्हणजे तुमची दहावीची मार्कशीट बारावीची मार्कशीट क्वालिफाईंग एक्झामिनेशन मार्कशीट म्हणजेच समजा तुम्ही दहावीनंतर डिप्लोमा केला आहे तर त्याची एक मार्कशीट मित्रांनो तुम्ही जर दुरुस्त शिक्षण केलं आहे म्हणजे डिस्टन्स एज्युकेशन केलं आहे किंवा तुम्ही मुक्त शाळामधून तुम्ही शिक्षण केलं आहे दहावी किंवा बारावी म्हणजे ओपन स्कूल केलं आहे तरी तुम्ही इथे इलिजिबल आहात क्वालिफाईंग एक्झामिनेशन मार्क्स आपण बघितली आता एस एस सी इक्वलंट पासिंग सर्टिफिकेट म्हणजेच तुमची डेट ऑफ बर्थ कन्फर्म करायला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट जर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये तुमचा जो जन्म आहे हां जर महाराष्ट्रामध्ये असेल तर तुम्ही महाराष्ट्राचे कॅंडिडेट असाल आणि तुमचं जे सर्व शिक्षण आहे ते महाराष्ट्रामधून झालंय म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे कॅन्डिडेट आहात जर महाराष्ट्राचे कॅन्डिडेट आहात तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार जर तुम्ही कास्टमध्ये येता कास्ट ट्राइब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागणार इलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर डब्ल्यू एस कॅन्डिडेट म्हणजेच तुम्ही आर्थिक दुर्बल घटकातील असाल तर तुम्हाला एक सर्टिफिकेट बनवायला हवं आणि त्यामध्ये तुमची जी वार्षिक उत्पन्न आहे ती आठ लाखापेक्षा कमी असायला हवी आणि जर तुमच्याकडे हा डॉक्युमेंट असेल तर म्हणजे एका कॉलेजमध्ये एकशे वीस सीट आहेत तर बारा सीट हे डब्ल्यू एस कॅन्डिडेटसाठी असणार आहेत आणि त्यामध्ये तुम्ही सीट घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला लागणार आहे नॉन क्रिमिलिअर सर्टिफिकेट जर तुम्ही ओबीसी कास्टमधून असाल सर्टिफिकेट फ्रॉम रिलिजियस प्लेस ॲफिडेव्हिट जर तुम्ही मायनॉरिटी कॅन्डिडेट असाल मायनॉरिटी कॉलेजेस पण खूप आहेत सिंधी मायनॉरिटी मुस्लिम मायनॉरिटी जर तुम्ही मायनॉरिटीमधून येत असाल तर तुम्ही या कॉलेजेससाठी अप्लाय करू शकता तिथे देखील तुम्हाला भरपूर सीट भेटणार आहेत आयडी प्रूफ लागणार आहेत तुम्ही वोटर आयडी यूज करू शकता तुम्ही आधार कार्ड देऊ शकता तुम्ही तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकता डोमिसाईल सर्टिफिकेट मित्रांनो जर तुमच्याकडं बर्थ सर्टिफिकेट असणार तर तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेट बनवायची गरज नसेल जर डोमिसाईल सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट बनवायची पण गरज नसणार पण जर तुमच्याकडे असेल तर चांगलंच आहे जर तुमच्या स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये प्लेस ऑफ बर्थ म्हणजे तुमचा जन्म कुठं झाला आहे हे मेन्शन आहे तर तुम्हाला डोमिसाईल किंवा बर्थ सर्टिफिकेट दोन्ही लागणार नाहीत तर हे सगळे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत मित्रांनो आणि आता जर तुम्हाला अजून काही डाऊट असेल तो तुम्ही माला सकता में सगली करना तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि तिथे मी तुमची सगळी क्वेरीज सॉल्व करणार आहे तर मित्रांनो मी सूर्या सर माझं म्हणण्याचा अर्थ हे आहे जर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन भेटलीच आहे आणि यासाठी जर तुम्हाला प्रिपरेशन करायचंच आहे तर एकच गोष्ट लक्षात ठेवायला हवी आणि ती काय नाही तुम्ही प्रिपरेशन कसं करतात कारण त्यावरच डिपेंड असणार आहे की तुम्हाला कोणती कॉलेज भेटणार आहे तर प्रिपरेशन चालू करण्यासाठी तुम्ही आमची क्लासरूम कोचिंग जॉईन करू शकता तुम्ही कॉल करू शकता या नंबरवर आणि तुम्ही सीट बुक करू शकता बोरीवली वसई आणि दादर सेंटरमध्ये जर तुम्ही मुंबईचे नसाल लांब राहत असाल पॅन इंडिया स्टुडंट्स आहात तर तुम्ही कॉल करू शकता या नंबरवर आणि तुम्ही आमचे लाईव्ह लेक्चर्स पण जॉईन करू शकता जर तुम्हाला अजून अपडेट्स अँड नोटिफिकेशन्स हवेत तर मित्रांनो सबस्क्राईब करा आमचा युट्यूब चॅनल फेसबुक इंस्टाग्राम आणि तुम्ही आम्हाला टेलिग्राम पण फॉलो करू शकता तर मित्रांनो ही इन्फॉर्मेशन होती महाराष्ट्र लॉ बद्दल आणि तुम्हाला अजून काही व्हिडिओ हवेत तर मला कमेंट सेक्शनमध्ये पोस्ट करा आणि याच्यासोबतच मी तुम्हाला म्हणतोय बाय बाय ऑल द बेस्ट भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत प्रिपरेशन असंच चालू राहू द्या